नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। सो तुम्ही न्यूजमध्ये वगैरे पाहिलं असेल की इयत्ता 10वी आणि 12वी महाराष्ट्र बोर्ड 2023 जी एक्झाम होणार आहे, बोर्ड एक्झाम, तर त्याचे टाइम टेबल्स आलेले आहेत। तर ते खरंच आलेले आहेत का किंवा ते टाइम टेबल्स कसे आहेत, तर ते आता आपण बघणार आहोत। किंवा एक्झाम कधी होणार आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बेसिकली आपण आहोत महाराष्ट्र बोर्डच्या वेबसाईटवरती। वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी वरती पाहायला मिळते, तुम्हाला हवं तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता। सो वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बरेचसे नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात। आणि या ठिकाणी पहिलंच नोटिफिकेशन आहे ते म्हणजे HSC आणि SSC बोर्ड एक्झामचं टाइम टेबल सर्क्युलर। सर्क्युलरमध्ये हेच आहे, आता ते सर्क्युलर ओपन नाही होत्या बेसिकली, कारण खूप जास्त या ठिकाणी आय थिंक की नेटवर्क इश्यू असावा किंवा खूप जास्त लोक या ठिकाणी ही वेबसाईट ओपन करून बघतायत। तर याच्यामध्ये काही नाही आहे, याच्यामध्ये काय सांगितलं हे मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी एक्सप्लेन करते। तर बेसिकली याच्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की ही जी काही डेट तुम्हाला सांगण्यात येणार आहे किंवा याच्यामध्ये जे काही टाइम टेबल आहे तर ते सगळं टेंटेटिव्ह आहे। टेंटेटिव्ह म्हणजेच काय, तर हे संभाव्य आहे की असं होऊ शकतं। जनरली अशाच पद्धतीचं टाइम टेबल तुम्हाला ॲक्च्युअली पण दिलं जातं, बट याच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतात किंवा मे बी पेपरमध्ये एक दोन दिवसांचा डिले होऊ शकतो, किंवा मे बी जे या ठिकाणी तारखा सांगितले की सपोज 4 तारखेला मॅथ्सचा पेपर आहे तर मे बी 4 चा 5 होऊ शकतो। तर बेसिकली असे काही चेंजेस पण होऊ शकतात, हे फक्त जस्ट एक टेंटेटिव्ह आहे की याच्यानुसार एक्झाम होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे। ओके, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक आयडिया मिळावी की त्यांचा अभ्यास कधीपर्यंत त्यांनी करावा किंवा कधीपर्यंत संपवावा आणि मग कधी एक्झाम आहे, त्याला सगळ्या गोष्टींचं त्यांना नियोजन करता यावं यासाठी तुम्हाला एक टेंटेटिव्ह टाइम टेबल इथे दिलेलं आहे। तर बेसिकली हे जे या ठिकाणी प्रकटन आहे, प्रकटनामध्ये काय सांगितलेलं आहे की जी 10वीची परीक्षा आहे, लेखी परीक्षा, तर ती असणार आहे 2 मार्चपासून 25 मार्चपर्यंत 2023 साली। ओके, 10वीची जी परीक्षा आहे तर ती असणार आहे 2 मार्चपासून 25 मार्चपर्यंत लेखी परीक्षा। आणि 12वीची जी काही परीक्षा असणार आहे तर ती असणार आहे 21 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत, म्हणजे साधारणतः एक संपूर्ण महिना। पुन्हा एकदा रिपीट करते, 12वीची परीक्षा असणार आहे 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 आणि 10वीची परीक्षा असणार आहे ती म्हणजे 2 मार्च 2023 पासून 25 मार्च 2023 पर्यंत। तर हेच फक्त त्या प्रकटनामध्ये होतं आणि त्यासोबतच हेही होतं की हे टाइम टेबल जे आहे किंवा या ज्या तारखा आहेत तर ह्या टेंटेटिव्ह आहेत, संभाव्य आहेत। ओके, सो ते ओपन झालं तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती सेंड करेनच। आता माझ्याकडे या ठिकाणी टाइम टेबल आहे तर ते आपण पाहूया। सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे आहे 10th स्टँडर्डचं टाइम टेबल आणि या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळते की हे कितीचं आहे, मार्च 2023, बट अगेन हे टेंटेटिव्ह आहे। खाली तुम्हाला एक टिपसुद्धा पाहायला मिळेल की परीक्षेच्या पूर्वी जे काही शाळांकडे किंवा कॉलेजेसमध्ये तुम्हाला जे वेळापत्रक दिलं जाईल तर ते अंतिम असेल। आता हे जस्ट तुम्हाला एक टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलेलं आहे जे की दरवर्षी साधारणतः थोड्या लवकरच प्रकाशित करतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना कळावं की आपली परीक्षा कधी आहे किंवा कधी होऊ शकते वगैरे। सो जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पहिला पेपर जर यानुसार परीक्षा झाली तर पहिला पेपर असणार आहे 2 मार्चला, फर्स्ट लँग्वेज मराठी असेल, इंग्लिश असेल, व्हॉट एवर, तर ते या ठिकाणी असणार आहे। तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता, मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये नाही सांगणार आहे कारण अर्थात इथे तुम्हाला फक्त एक आयडिया मिळावी यासाठी हे टाइम टेबल आहे। नेक्स्ट असणार आहे 3 मार्चला जे काही तुमचं सेकंड किंवा थर्ड लँग्वेज असेल, मराठी, व्हॉट एवर, जे पण असेल ते। नेक्स्ट आहे 4 मार्चला असणार आहे जे तुमचे मल्टीटास्किंगचे पेपर असतात, तर याच्यामधला जर कोणता विषय तुमचा असेल, फॉर एक्झाम्पल टुरिझम असेल, हॉस्पिटॅलिटी आहे किंवा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी वगैरे असेल, तर त्यांचे पेपर या तारखेला असणार आहेत किंवा असतील। नेक्स्ट आहे मंडेला 6 मार्चला, फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असेल किंवा थर्ड लँग्वेज इंग्लिश असेल, तर याचे पेपर आहेत या ठिकाणी। तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही आरामात पहा आणि आरामात चेक करा। याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट लँग्वेज म्हणजे इंग्लिश म्हणजे काय, त्याचे इंग्लिश मिडियमची मुलं आहेत त्यांचं फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असतं, जे मराठी किंवा सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांची फर्स्ट लँग्वेज ही मराठी असते आणि त्यांची थर्ड लँग्वेज ही इंग्लिश असते। ओके, सो ते या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली पहा। जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, तुमच्या टेक्स्टबुकवरती लिहिलेलं असतं की तुमची पहिली म्हणजे प्रथम भाषा आहे की द्वितीय भाषा आहे की तृतीय भाषा आहे, तर त्यानुसारही तुम्ही हे चेकआउट करू शकता। बाकी तुम्हाला हे टाइम टेबल टेलिग्रामवरती मी अपलोड करून देणार आहेच। जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला असेल तर नक्की जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टाइम टेबलची PDF तिथे पाहायला मिळेल। तर हे झालं 10वीबद्दल। नेक्स्ट आहे या ठिकाणी 12वीचं टाइम टेबल। 12वीची परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन्ही महिन्यांमध्ये कंबाईन अशी होते, सो दॅट्स वाय या ठिकाणी आहे फेब आणि मार्च 2023। परीक्षा सुरू होऊ शकते साधारणतः 21 फेब्रुवारीपासून, ट्यूसडेपासून। फर्स्ट पेपर आहे इंग्लिशचा आणि वेळ साधारणतः 11 ते 2 यामध्ये असणार आहे। ओके, 3 तासांचा पेपर आहे या ठिकाणी, ज्याप्रमाणे प्रिव्हियस आणि त्याच्या प्रिव्हियस इयरला एक्स्ट्रा काही वेळ दिला होता त्याप्रमाणे या टाइम टेबलमध्ये कुठेही वेळ दिलेला नाही आहे। तुम्हाला 3 तासांचा पेपर आहे आणि 1 पेपर आहे। ओके, नेक्स्ट आहे सेकंड पेपर असणार आहे लगेच 22 फेब्रुवारीला हिंदी, त्याच्यानंतर आहे ते म्हणजे 23 फेब्रुवारीला मराठी, गुजराती, कन्नडा, तुमची जी काही लँग्वेज असेल त्यानुसार। नेक्स्ट आहे फ्रायडेला संस्कृत असेल तर संस्कृत किंवा प्राकृत वगैरे लँग्वेज असेल तुमची तर ती त्यानुसार। नेक्स्ट आहे
कॉमर्सचा पेपर आहे 25th पासून, त्याच्यानंतर तुम्ही सगळे या ठिकाणी चेकआउट करा. मी खूप डिटेलमध्ये नाही जाते इथे. सो ओके, हे मी तुम्हाला अपलोड करून देईनच टेलिग्रामवरती, तर तुम्ही त्याच्यामध्ये पहा तुमचे जे काही विषय असतील. केमिस्ट्री एस म्हणजे सायन्स, ए म्हणजे आर्ट्स, ओके, हे तर तुम्हाला माहिती असेलच. सो या ठिकाणी सी म्हणजे कॉमर्स. सो सायन्स, आर्ट्स, कॉमर्स त्यापैकी कोणाचा आहे, जर ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट वगैरे विषय असेल तर त्यांचा पेपर आहे 25th फेबला. नेक्स्ट आहे जर फिजिक्स, लॉजिक वगैरे ज्यांचं पण आहे त्यांचा पेपर आहे 27th फेबला. नेक्स्ट आहे होम मॅनेजमेंट वगैरे काही असेल तर 28th फेबला. तुमचा जो काही पेपर आहे तोच तुम्हाला द्यायचा आहे. मग तुमचे जे काही विषय असतील ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असतीलच. सो त्यानुसार तुम्ही या ठिकाणी तारखा वगैरे बघू शकता. केमचा पेपर आहे 1st मार्चला. मॅथमॅटिक्स आहे दॅट इज 3rd मार्चला, मध्ये एकच दिवसांचा गॅप आहे फक्त. नेक्स्ट आहे ओके बायोचा पेपर आहे दॅट इज आफ्टर खूप दिवसांनी आहे, जर तुमचा जर तुमचा यातला कुठला मधला विषय नसेल तर मॅथ्सनंतर साधारणतः 3 ते 4 दिवसांनी आहे बायोलॉजीचा पेपर. नेक्स्ट आहे जिओलॉजी आणि नेक्स्ट आहे टेक्सटाईल्स वगैरे असेल तर. आणि मग बाकीचे जे काही वोकेशनल विषय आहेत, फॉर एक्झाम्पल बायफोकल कोर्सेसमध्ये असेल किंवा इतर काही विषय असतील, तर त्यांचे विषयांचे पेपर या ठिकाणी होणार आहेत. ओके, या या तारखेला. सो तुम्ही तारखा वगैरे सगळं पाहून घेऊ शकता. आई होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अजिबात टेन्शन घेऊ नका, मी टेन्शनरचे व्हिडिओज लवकरच अपलोड करत आहे. की आता सध्या तुमच्याकडे जे काही 5 महिन्यांचा कालावधी आहे, 5 साडेपाच म्हणूया आपण, पण तुमचं जो काही प्रॅक्टिकल्सचा वेळ आहे, ओरल एक्झाम म्हणा, प्रॅक्टिकल म्हणा, बाकी जे काही असतात इंटरनल मार्क्सचे वगैरे, तर त्याला अजून एक 15-20 दिवस तर जातच असतो. सो त्याच्यामुळे आता आपण आपल्या हातामध्ये 5 महिने आहेत असंच पकडून चालूया. आणि मग या 5 महिन्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करू शकता, मग ते सिलॅबस कम्प्लिशन असो किंवा टाईम टेबल असो किंवा ज्या पण गोष्टी असतील, तर ते सगळं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, जो व्हिडिओ येत्या 2-3 दिवसांमध्ये मी अपलोड करणार आहेच. सो तो व्हिडिओ नक्की पहा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी वेळच्यावेळी व्हिडिओज अपलोड करून देईनच, ज्याप्रमाणे प्रिव्हियस इयरच्या बॅचला दिलं होतं त्याप्रमाणे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. बाय द वे एक्झाम्सला खूप वेळ आहे, सो थँक्यू सो मच.